रविवारी वाडी शहरात औसाळा येथे ब्लॉझम रिसॉर्टचे उद्घाटन आमदार सुनील भुसार व आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांची सुद्धा विशेष उपस्थिती होती. बहुतेक सर्व रिसॉर्टचा खर्च जास्त असल्यामुळे सामान्य माणसाला त्याच्या आशा आकांक्षा पूर्ण करता येत नाही, म्हणून सामान्य माणसाला परवडेल अशा कमी दरामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून त्याला सुद्धा इतरांप्रमाणे लग्न समारंभ तसे इतर समारंभ आपल्या रिसॉर्टमध्ये साजरा करता यावा यासाठी आपण ब्लॉझम रिसॉर्टची निर्माण केले असल्याचे मालक विलास साखरे यांनी यावेळी सांगितले. ब्लॉझम रिसॉर्टच्या माध्यमातून प्रशस्त हॉल, बर्थडे हॉल तसेच विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. एक आपण असं एक रिसॉर्ट करावं, एक फार्म हाऊस बनावं, त्या उद्देशाने म्हणजे सर्वसामान्य माणसाला ते परवडलं पाहिजे. कारण आपल्याला बरेच लोकांचं जर बघितलं, आपण अभ्यास केला, बरेच ठिकाणी रिसॉर्ट आहेत, पण ते रिसॉर्ट तेवढे मोठे आहेत आणि त्याचा खर्च जास्त महामोर असतो, त्यामुळे त्यांना ते परवडत नाही. आणि त्या न परवडता मुलं 10 लाख तो पैसे तिकडे मोजतो, परंतु माझ्याकडं असे पैसे किंवा जास्त घेणं नाही. मला एक समाधान मिळलं पाहिजे, दुवा मिळली पाहिजे. सर्वसामान्य माणसांचं इथे लग्न झालं पाहिजे, बड्डे पार्टी झाले पाहिजे, सर्वांचं कार्यक्रम इथे मी करू शकतो. त्याच्यासाठी हे मी ब्लॉझम रिसॉर्ट बनवलेलं आहे.